एकदा चिंतपण आली की ज्यांना खूप भूक लागते वजन कमी करायचंय तर त्यांनी थोडंसं पाणी पिलं तर चालेल जेवणामध्ये. आणि जेवण झाल्यानंतर जर का पाणी पिलं तर मग असे आपण जसे पोटाचे किती भाग सांगितले होते चार भाग सांगितले होते आणि त्यातला किती भाग आपण द्रव पदार्थांसाठी किंवा पाण्यासाठी वगैरे ठेवलेला होता एक भाग ठेवलेला तर त्या ह्याच्यामध्ये आपण एक भाग पाणी सांगितलेलं होतं की जेवण झाल्यानंतर आपण खूप पाणी पाहिजे चारी भाग पूर्ण म्हणजे चारी जे कोपरे आहेत आपले चारी कंपार्टमेंट भरून गेले फिरणारा एकत्र त्यामुळे जेवण झाल्यानंतर सात दीड तास पाणी प्यायचं म्हणजे तहान असेल आपल्याला तर दोन तीन घोट पिऊ शकतो म्हणजे असं एकीकडे प्रचार होतो की आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय सकाळी उपाशी पोटी पाणी पिऊ नका जेवण झालं की पाणी पिऊ नका म्हणजे अगदी प्यायचं नाही का आपल्याला खूप तहान लागले तर त्यावेळेला दोन तीन घोट पिऊ शकतो शब्दशः अर्थ नाही घ्यायचा की ग्लासभर तांब्याभराचं जे बरेच जण पाणी पितात जेवण झाल्यानंतर ते आपल्याला प्यायचं नाही त्यामुळे पचनाचे आजार होणं किंवा कफदोष वाढतो असं सांगितलेलं आहे आणि कफाचे जे आजार सांगितलेले आहेत आपलं सर्दी खोकला हे तर आहेच पण उतार वयामध्ये मधुमेह डायबिटीस होतो तो देखील कफाचाच आजार आहे चरबी प्रचंड प्रमाणात वाढते पोटावरची ज्यांना अशी सवय असते निरीक्षण पण करू शकता की जे जेवण झालं नाही असं तांब्याचं वगैरे पाणी पितात त्यांना हमखास कितीही तुम्ही व्यायाम करा काहीही करा पण पोटावर चरबी जी आहे ती कमी होत नाही तर त्यासाठी हे जे नियम आहेत हे पाळणं खूप गरजेचं आहे. पुढचं म्हणजे जेवण झाल्यानंतर आता काय करायचं आपल्या तुम्ही सगळेजण योग तर करताय आता खूप म्हणजे छान मला इथं दिसलं की नौकाचरण वगैरे करत होते त्याच्या आधी कधी पाहिलं नाही मला स्वतःला पण योगाची खूप आवड आहे तर जेवण झाल्यानंतर आपण कोणता योग करू शकतो वज्रासनामध्ये बसू शकतो तर जेवण झालं की 10 मिनिट आपल्याला वज्रासनामध्ये बसायचं आहे ज्यांना काही गुडघ्याचा त्रास आहे किंवा इतर काही त्रास आहे साधी मांडी घालून पण बसू शकतो असं की वज्रासनामध्ये बसायला येत नाही साधी मांडी करून बसू शकता पण हे माहिती आहे का की वज्रासनामध्ये का बसायचं आपण जेवण झाल्यानंतर म्हणजे कशासाठी प्रत्येक गोष्ट आपण कशासाठी करतोय हे जर का आपल्याला कळालं ना त्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन आपण जास्त विश्वासाने करू शकतो म्हणजे फक्त आपल्याला इथे सांगितलंय म्हणून ते करा असं जर का केलं तर आपण चार दिवस पाळू म्हणजे रविवारी तुमचं शिबिर असलं तर फार फार तर सोमवार मंगळवार बुधवार पर्यंतही पाळू कुणा वाटेल की बाबा कशाला वज्रासनात बसायचं जाऊया आपल्या कामे जाऊया असं वाटू शकते ना त्यामुळे कशासाठी बसायचं हे जाणून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट जी आपण करतोय ना ती जागरूकपणाने कुठेही म्हणजे ऐकून कोणी सांगितलंय म्हणून करू नका. तर वज्रासनामध्ये बसण्याचं एक कारण असं आहे की आपण जेवण केलं जठरामध्ये आपल्या स्टमकमध्ये पूर्ण अन्न गेलेलं आहे ते अन्नाचं आपल्याला आता पचन व्यवस्थितरित्या करायचं आहे पचन होण्यासाठी त्याला रक्त पुरवठ्याची गरज असते जठरात मग आता आपल्या जठर इथं मध्ये असतं तर बाकीचे कडचा जो सप्लाय आहे तो बंद करणं गरजेचं आहे म्हणजे मेंदूचा पण ब्लड सप्लाय हा तात्पुरत्या काळासाठी थोडासा कमी केला जातो त्यामुळे आपल्याला झोप आल्यासारखं सुस्तावल्यासारखं वाटतं पण मग जे झोपतात त्यांना मग पुढे जे आजार आहेत अपचन आणि अशी किती आहे त्यात सगळ्या त्रास जो आहे तो सुरू होतो पण हे सप्लाय तर हे झालेलं आहे तो नैसर्गिक त्रास शरीर करतं पण पुन्हा असं होतं की चालायचं का किंवा इकडे तिकडे फिरायचं काम का नाही करायचं वज्रासनामध्येच का बसायचं तर ती जी पोझिशन आहे आपली वज्रासनाची त्यामुळे काय होतं की आपले जे पाय आहेत ना इथला पाय आणि मांड्याकडचा जो ब्लड सप्लाय आहे तो कमी केला जातो आणि जठराला वाढवला जातो म्हणजे दोन्हीकडचा रक्त पुरवठा कमी केलाय आता जठराकडे व्यवस्थित सप्लाय होतोय त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होत आहे मग वज्रासनामध्ये 10 मिनिट बसल्यानंतर कुठलं की आपली जी थोडीफार कामं आहेत ती करा त्यानंतर शतपावली घालणं गरजेचं आहे. शतपावली म्हणजे काय तर बऱ्याचदा आपल्याला म्हणजे त्याचं हे होतं की काही जण खूप फास्ट चालतात किंवा काही जण चालत नाही शतपावली शब्दातच त्याचा अर्थ लपलेला आहे शत म्हणजे आणि पावली पावलं म्हणजे आपण जसं लावून चालतो तसं आपल्याला चालायचं आहे चालून आलं की मुळातच म्हणजे एकीकडे लोड वाढलेला आहे जठरावर लोड आलेला आहे त्याचं पचन आपल्याला व्यवस्थित करायचं आहे थोडंसं दमायला होतं तर मग झोपणं गरजेचं आहे पण झोपणं म्हणजे आपण 2 तास 3 तास असं झोपायचं नाहीये तर डाव्या कुशीवरती त्यालाच वाम कुशी असं म्हणतो माहिती पण असेल बघताना की डाव्या कुशीवर झोपायचं पण डाव्याच कुशीवर का करू उजव्या कुशीवर किंवा सरळ झोपलं तर काय नाही नाडी याच्यामध्ये साधन सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपलं जे स्टमक आहे जठर आहे ते डाव्या साईडला असतं
त्याचा आकार जो आहे तो असं सूर्यासारखा असतो, त्याला कर असतो थोडासा असं म्हणजे असतो, तो डाव्या बाजूला असतो. आपलं हृदय कुठल्या बाजूला असतो? डाव्या बाजूला असतं. आणि आपलं जे मोठं आतडं आहे ज्याच्यामध्ये आपला मन तयार होतो आणि तो बाहेर टाकला जातो ते गुदद्व, तर त्याचा जो एंड पॉईंट आहे शेवटचा पॉईंट हा देखील डाव्या बाजूला असतो. सिग्मॉइड कोलॉन किंवा रेक्टम वगैरे आपण त्याला त्याच्यामध्ये म्हणू शकतो, हे देखील डाव्या बाजूला असतं. तर हे तीनही एका लाईनमध्ये येतो. जठराला हृदयाकडून सप्लाय व्यवस्थित होतोय, जठरामध्ये ते अन्न व्यवस्थित गुंतवलं जातंय, त्याला व्यवस्थित सपोर्ट मिळतोय डाव्या बाजूला असल्यामुळे. डाव्या आपल्याला तिथून पुढे अन्न जातंय, डाव्या कुशीवर झोपल्यामुळे रेक्टम उदरद्वार तिकत आहे, तर उदरद्वारातून आपला जो म्हणजे पचनाच्या क्रियेतून आपण काही खातो वगैरे त्यातून बराच गॅस तयार होत असतो. साधा आपण ताक घुसळताना पाहिलं असेल वर गुडगुडे आपण जोरात घुसळतो, तसंच आपल्या जठरामध्ये पण गॅस तयार होत असतो. किंवा आपण चुकीचं बरंच काही काही खात असतो, तर हा जो गॅस आहे ना हा अन्नाचं पचन होत असतानाच बाहेर टाकला जातो. त्यामुळे पुढं मग जे पोट जड होणं, गॅस होणं वगैरे, पोटावर चरबी साठवणं, हे जे कुठले त्रास आहेत ना हे आपण या सोप्या उपायांनी टाळू शकतो. त्यानंतर आपल्याला जे आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे की आहार आणि निद्रा प्रयोगस्तंभ सांगितलेले आहेत, जे की आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचे आहेत, आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य. तर निद्रा, झोप, 8 तासांची रात्रीची शांत झोप ही सुद्धा खूप गरजेची आहे. शांत झोप आणि तीही योग्य वेळेमध्ये. तर झोपेचं आयडियल टायमिंग जर तुम्हाला तुमचं जाणून घ्यायला आवडेल की किती तुम्हाला काय वाटतं की 8 तास तर मी सांगितलं, पण किती ते किती झोपावं, 8 तास आपण कसे कम्प्लीट करू शकतो? सरासरी 10 ते 5 च्या 8 तासांची झोप आपल्याला म्हणजे नॉर्मल माणसांनी 8 तास 40-45 वयापर्यंत. 85 नंतर सांगितलेलं आहे की 6 तासांची वगैरे पुरेशी आहे, पण जे लहान मुलं असतील किंवा आपण तरुण वयामध्ये वगैरे आहोत तर 8 तासांची झोप ही गरजेची आहे. तर आयडियल टायमिंग रात्री 10 ते सकाळी 6 म्हणजे 9 झोपलात आणि 5 ते 5 उठलात तर ते उत्तम आहे. पण बरीच कामं असतात घरचे, म्हणजे कामावरून यायला उशीर होतो, तिथून जेवणं, मग स्त्रियांचं तर म्हणजे आपल्याला बरीच खुर्ची पण कामं करावी लागतात. तर 10 टायमिंग हे आयडियल आहे, सकाळी 6 आपण उठू शकतो. किंवा झोप पुरेशी झाली तर 5 देखील उठलं तरी पण चालेल. ही जी शांत झोप आहे रात्री ही आपले जे सांगितलं की कॉमन जे आजार झालेले आहेत ती प्रत्येकाला असतात, बीपी आहे, डायबिटीस आहे, कोलेस्ट्रॉल तर आहे, म्हणजे हार्ट अटॅक येत आहे, म्हणजे वयाचं पण आता त्याला बंधन राहिल्यामुळे कुठल्याही वयामध्ये कुठलाही आजार जो आहे तो होतो. तर शांत झोप जी आहे ना ती आपल्याला या सगळ्या आजारांपासून, स्ट्रेस जे आजकाल खूप हे झालेलं आहे की त्यापासून तर आपल्याला वाचू शकते. तर शांत झोप लागण्यासाठी एक सोपी म्हणजे असं टिप म्हणू शकता तुम्ही बऱ्याचदा असं आपल्याला की म्हणजे पेशंट पण बऱ्याच येतात की झोपच लागत नाही मॅडम, पडलं की आम्हाला पटकन झोपच लागत नाही, विचार येतात मनामध्ये. किंवा बरेच असते आता मोबाईलचं वगैरे प्रमाण वाढलेलं आहे, आपण मोबाईल पाहतो, सवय असते आपल्याला की रात्री जेवण करतोय टी व्ही पाहत करतोय, जेवताना पण टी व्ही पाहायचा नाही, म्हणजे अशी तो मुद्दा होता की टी व्ही पाहत वगैरे एकाग्र चित्ताने लक्ष आपलं जे आहे ते पूर्ण जेवणाकडे केंद्रित करून आपले जे पंचज्ञान इंद्रिय आहेत, शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध, म्हणजे आपले कान, जीभ, डोळे आपलं जे आपण काय खातोय त्याचं म्हणजे लक्ष असलं पाहिजे. त्यामुळे आपल्या मेंदूकडे त्याचं जे म्हणजे संचलन आहे त्याचं आपल्याला याचं पचन करायचं, त्यानुसार तिकडून पाचक स्राव हे सिद्धित केले जातात, त्याचं श्रवण केलं जातं आणि त्यामुळे पचन जे आहे ते व्यवस्थित होतं. तर पंचज्ञान इंद्रियाने आपल्याला त्याचा आस्वाद हा घ्यायचा आहे. टीप अशी की म्हणजे जेवताना तर टी व्ही चालू असतो, परत पण बराच वेळ टी व्ही चालू असतो, मोबाईल चालू असतो घरामध्ये, कोणाचं लॅपटॉप वगैरे असतील तर लॅपटॉप सुरू असतात. तर हे जे स्क्रीन्स आहेत ना यातून जे रेडिएशन्स बाहेर पडतात ते आपल्या मेंदूला उत्तेजित ठेवतात कायम, त्याला शांत होऊ देत आणि बंद केल्यानंतर सुद्धा किमान 1/2 ते 1 तास ह्याचे पूर्ण रेडिएशन्स आपल्या त्या रूममध्ये असतील किंवा ठराविक त्या ह्याच्यामध्ये चालू असतात. तर त्या रेडिएशन पूर्वीचे लोक जेव्हा टी व्ही नव्हता, मोबाईल नव्हता, पूर्वीच्या लोकांना कधी अशी म्हणजे कंप्लेंट नव्हती की झोप लागत नाही अशी तक्रार कधीच नव्हती. तर त्याचं हे मुख्य कारण आहे की झोपण्याच्या अगोदर किमान 1/2 तास सगळे जे स्क्रीन्स आहेत, मोबाईल असेल, टी व्ही, सगळं बंद करून ठेवा आणि मग झोपायला जा. लहान मुलं जर घरामध्ये विशेषतः असतील ना तर तिथं म्हणजे कंटिन्यू जातात, मी मोबाईल हातामध्ये घेतला आहे, सिमची लाईट चालली, आवाज येत नाही, झोपत नाही, 11 वाजले 12 वाजले झोपत नाही. बऱ्याचदा असं होतं की विचारतात काय करायचं, लहान मुलं झोपतच नाही आहेत, तर त्याला कारणीभूत आपण असतो, म्हणजे आपण जसं वागतोय तसंच लहान मुलं आपल्याकडून ते सगळं कॅप्चर करत असतात, त्याचा परिणाम
वर होत असतो तर म्हणजे आपल्याला पण झोप गरजेची आहे. लहान मुलांना तर जास्तच गरजेची आहे, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी असेल किंवा एकंदरीतच शारीरिक मानसिक विकास होण्यासाठी होतील. पुढचं त्यांची मेंदूची वाढ स्त्रियांचं आरोग्य जपलं गरजेचं आहे कारण स्त्रियांवर बऱ्याच जबाबदाऱ्या असतात. स्त्री सक्षम तर पुढे येणाऱ्या पिढ्या त्या देखील सक्षम आहेत. आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि स्त्री बऱ्याच म्हणजे स्टेपमधून जात असते. प्रेग्नन्सी असेल, बाकीचे पण रजनिवृत्ती आहे पाणी बंद म्हणून, तर अशा वेळेला पण बऱ्याच त्रास आपल्याला होत आहे. बरेच आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे. तर याला मुख्य जे कारण आहे ते म्हणजे की आयर्न लोहाची कमतरता आणि कॅल्शियमची कमतरता. तर हे कारण झालं तर याचं आपण गोळ्यांवर अवलंबून न राहता आहारामधूनच आपण याची पूर्तता करू शकतो. तर त्यासाठी एक सोपं म्हणजे नियम बनवल्यासारखंच बनवा. कुठल्याही वयातील असतील तरी खारी जी आहे ना ती कॅल्शियमचा खूप चांगला सोर्स आहे, पित्त कमी करते, बरेच त्याचे औषधी गुणधर्म आहे. पूर्वी आपण खायचो म्हणजे बऱ्याचदा सुंठवणार वगैरे असायची, पण आता नियम करा की समोरच ठेवा कुठेतरी, रोज 2 ते 3 खाता न चुकता खायचं आहे. गुळ आणि खोबरं, एवढाचं खोबऱ्याचा तुकडा आणि त्यासोबत गुळ हे जर का घेतलं ना आपण, त्यातून आपल्याला लोह कॅल्शियम हे सगळं मिळतं. आणि दुसरं एक महत्त्वाचं की आपल्याला ओटा आला आहे, आता किचन ओटा आलेला आहे. बऱ्याच वेळ उभं राहून आपण काम करतो, बसायचं विसरून गेलेलो आहे, झाडून घेताना पण आपण वापरून वगैरे घेत असतो. तर यामुळेच जे कंबरदुखी आहे, गुडघ्यांचं दुखणं आहे, हे अगदी पूर्वी होतंच 50-60 नंतर चालू व्हायचं, पण आता अगदी 40 वगैरे हे सुरू व्हायलागेलं आहे. तर त्याला ओटा कारणीभूत आहे. त्यामुळे मी तर म्हणेन की जितकं शक्य होईल तितकं बसून काम करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जे जास्त काम आहे त्यातली कणिक मळण असेल, भाजीची रंग, हे तरी बसून करा. त्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. आणि दुसरं ते पण जमत नाही आहे बस उठ करायला, पण बस उठबस होते असं बऱ्याच जणांचं असतं की तो एक प्रकारचा व्यायाम समजून जर का तुम्ही केलात ना, दुसरा व्यायाम करण्याची गरज नाही. आपले पोट मांडे आहेत त्याच्यातून कमी होऊन जातं, आपण उठायला बसायचा कंटाळा करतो, त्यामुळे हे होतं. त्यांना ज्यांना म्हणजे कुडीचा त्रास आहे किंवा अगदीच खूप गडबड आहे, तर त्याच्याकडे एखादं स्टूल किंवा खुर्ची असं काहीतरी ठेवा की जेणेकरून थोडंसं काहीतरी दूध गरम होतंय किंवा काहीतरी भाजी शिजली 2 मिनिट ते समोर दिसलं की आपण बसून घेतो, तेवढाच आपल्या गुडघ्यांवरचा ताण जो आहे तो कमी होतो. तर या 2 गोष्टी पाळल्या तरी देखील खूप आपल्याला त्याचा म्हणजे फरक पडलेला दिसून येतो. पुढचं म्हणजे की लहान मुलांना असेल की त्यांची इम्युनिटी रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. साध्या साध्या गोष्टींसाठी योग्य मार्गदर्शनाने आपण जे घरगुती उपचार आहेत ते करू शकतो. साधं सर्दी खोकला वगैरे होते तर लगेचच मेडिकलमध्ये औषधं दिली की काय होतं ना की सर्दी खोकला हे मुळापासून बरं होतं, तसंच आतमध्ये साठत जाते आणि त्यामुळे इम्युनिटी तर कमी होते. त्यामुळे साधे आपले जे होम रेमेडीज आहेत, घरगुती उपचार जे आहेत, पण योग्य सल्ल्याने कुणी सांगितलं म्हणून ट्राय करू नका. योग्य तुमचा सोर्स जो आहे तो हे करा आणि मग लहान मुलांना ते हे करा. आणि त्यांच्यावर संस्कार तर आपण म्हणतो की आपण जसं वागतो तसेच त्यांच्यावर संस्कार करत असतात. आपण म्हणजे हे केलं व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या तर ते बघून ते शिकणार आहेत, त्यांच्यातूनच आपली पुढची पिढी घडणार आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर आदर्श ठेवण्यासाठी म्हणून तरी आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाळणं गरजेचं आहे. आणि तुमचा सर्वांचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की योग, आयुर्वेदामध्ये योगाला देखील खूप महत्त्व आहे. अष्टांग योग सांगितलेलं आहे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. तर यातलं जे आहे ना योग जे आहे आपलं शरीर आणि मन दोन्हीसाठी म्हणजे कार्य व्यवस्थित राहण्यासाठी खूप मदत करतं. पण हे ते योग सिद्धी कर याची योगाची म्हणजे तुम्हाला तर सर्वांना माहिती इथं मिळतच असते. तर माझ्या दृष्टिकोनातून मला इथं फक्त एवढं सांगायचं आहे की योग करताना पण योग सिद्धीकर भाव सांगितलेले आहेत आयुर्वेद शास्त्रामध्ये किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये पण असतीलच ना योग सिद्धीकर भाव. तर त्यासाठी देखील आपल्याला जे आहार आपला व्यवस्थित असणं, पाणी पिण्याचे नियम पाळणं, दिनचर्या पाळणं हे खूप गरजेचं आहे, तरच आपल्याला योगाचे जे सगळे फायदे आहेत ते मिळू शकतात. आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो मानसिक आरोग्य आपल्याला जपायचं आहे. जे षड्रिपू आहेत यापासून आपल्याला लांब राहायचं आहे कारण आपलं जर का म्हणजे आपण पॉझिटिव्ह थिंकिंग लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे की आपण पॉझिटिव्ह विचार करत राहिलं ना तर आपल्या जी कळेची परिस्थिती आहे ती देखील आपण बदलवू शकतो. आपण जसा विचार करतो तसं आपल्यासोबत घडत असतो. किंवा एखाद्या वेळेला नाही झालं आपल्या मनाप्रमाणे आपण जसा विचार केला तसं पॉझिटिव्ह विचार करतो तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ देऊ नका. कारण हे जे आपले स्ट्रेस आहे किंवा सतत विचार करणं, काळजी करणं, चिंता आणि चिंता आपण तर म्हणतो तर हे आपल्या आरोग्यावर सुद्धा परिणाम करतात. आजकाल जे बीपी आहे, डायबिटीस आहे, हार्ट अटॅक आहे, हे सर्व जे आहे ना हे आपल्या अतिविचारामुळे कॉन्स्टंट आपल्याला हे आता
हे करायचंय आता हे करायचंय कायम त्याचा विचार डोक्यामध्ये असणं किंवा असं व्हायला पाहिजे होतं तसं व्हायला पाहिजे होतं अशी जी अपेक्षेची एक भावना असते ना तर यातून हे सगळे आधार निर्माण होत आहेत. हा मुद्दा म्हणजे मला सांगायचं होतं की मानसिक आरोग्य पण जपणं तितकंच गरजेचं आहे. शारीरिक आरोग्याबद्दल आपण नेहमीच बोलतो पण मनाचं आरोग्य मन शांत ठेवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. पित्ताचा वगैरे त्रास असेल तर अशांनी सुद्धा म्हणजे आपल्या जे मानसिक भाव आहे राग असेल किंवा आता मी जे सांगितलं त्याच्यावर नियंत्रण मिळवा. त्याशिवाय तुम्ही कुठलाही पित्ताचा उपाय करताय काहीही करताय तुम्हाला ते म्हणजे पित्त जे आहे तुमचं ते कंट्रोलमध्ये येणार नाही. बऱ्याच जणांना पित्ताची वगैरे समस्या असते त्यामुळे हा मुद्दा मला तसं बोलले मला माहिती नाही चुकून एखादा काहीतरी शब्द चुकीचा बोलले असेल वेळ पण जास्त गेला मला वाटतं. कारण मला असं म्हणजे प्रत्येक गोष्ट का करायची अशी सवय असते मी ते जाणून घेते आणि समोरच्याला सांगताना ते सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. फक्त हे करा हे नियम म्हणून करा असं केलं तर आपण पाळणार नाही तरुण पिढीला तर हे कधीच पटणार नाही. त्याची कारण शास्त्रीय दृष्टिकोन त्याचं आरोग्यासाठी महत्व हे जर आपण सांगू शकलो तर नक्कीच आपण योग आयुर्वेद ह्या सगळ्यासोबत पुढे जाऊ शकतो. एक चांगली पिढी घडवू शकतो आपण स्वतः निरोगी राहू शकतो आपला पूर्ण समाज आहे त्याला देखील निरोगी करू शकतो.